नमस्कार, मैं गौरव तिवारी और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। गुप्त सूचना के आधार पर परिमंडल क्रमांक 3 के उपायुक्त गजानन राजमाने के मार्गदर्शन में कोतवाली पुलिस की टीम ने शुक्रवार को कोतवाली क्षेत्र अंतर्गत एक घर में छापेमारी कर 4,20,00,000 रुपए हवाला रकम जब्त की। पुलिस ने इस मामले में 3 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया है। पुलिस के मुताबिक आरोपी कोतवाली निवासी नेहल सुरेश वडालिया, गोदिया निवासी वर्धमान विलास भाई पच्चीकर और शिव कुमार हरिश्चंद दीवानी लाल बताया गया। इस मामले में पुलिस को गुप्त सूचना मिली कि गोदिया से 2 लोग बड़ी रकम लेकर कुंभारपुरा में आए हुए हैं। यह रकम शहर के बाहर भेजी जाने वाली है। इसकी गंभीरता देखते हुए पुलिस ने नेहल के घर को घेर लिया और छापामार कार्रवाई को अंजाम दिया। तलाशी के दौरान आरोपियों के पास से 4,20,00,000 रुपए नकद मिले। रकम 4 करोड़ से ज्यादा निकलने की वजह से नोट गिनने की मशीनें मंगानी पड़ी। देर रात तक पुलिस कार्रवाई चलती रही, पश्चात तीनों आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर गिरफ्तार किया गया। डिटेल पंचनामा शुरू है। टोटल 4,20,00,000 रुपये होते। सध्या 3 आरोपी जे आहेत ते ताब्यामध्ये आहेत। 2 गोंदियाचे आहेत, 1 नागपूरचा आहे आणि अजूनही काम यामध्ये काही लोक सामील असतील त्याची चौकशी। इथं घर आहे, त्यांचं फ्लॅट आहे, फ्लॅटमध्ये हा कारोबार सुरू होता। हा पैसा मे बी प्राथमिक अंदाज असा आहे की काही बाहेर शहरामध्ये नागपूरच्या बाहेर आणि इथल्या नागपूरच्या काही मंडळींचा असू शकतो। आरोपी किती आहेत, काय नाव आहे? 3 आरोपी आहेत, सध्या संशयित ताब्यामध्ये आहेत। ज्याचं नाव, एकाचं नाव नेहल वडालिया आहे, एक वर्धमान पच्चीकर नावाचा व्यक्ती आहे गोंदियाचा, एक शिवकुमार दिवानीवाल हा पण गोंदियाचा आहे, पहिला व्यक्ती आहे तो नागपूरचा आहे। यांच्या ताब्यातून 4,20,00,000 रुपये आपण जप्त केलेले आहेत। ते पैसे कशासाठी वापरत होते सर? जनरली प्राथमिक माहिती अशी आहे की हवालाचा पैसा हा असू शकतो, काही बाहेरच्या शहरातून आलेला आहे, इथं नागपूरच्या काही व्यापाऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांच्याकडून काही इथं आलेला आहे। शक्यता अशी आहे की आपण एक हवालाची एक मोठी रेड केली होती, त्यानंतर दुकान वगैरे होते सगळे सील झालेले आहेत आणि मे बी घरातून हा व्यवसाय चालवत होते अशी माहिती आहे आणि ती माहिती मिळाल्यावर त्याच्यावर आपण रेड केली। हे जे घर आहे कोणाच्या मालकीच्या काय? नेहल वडालिया नावाचा जो आहे संशयित जो आपल्या ताब्यात। धन्यवाद। आज के लिए बस इतना ही। देखते रहिए केसरी उजाला न्यूज़।